राजधानी राजधानी ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. मालेगाव येथील मोसम नदीत रक्त मिश्रित पाणी येऊ नये यासाठी सार्वजनिक नागरी सुविधा समितीचे रामदास गोडसे व कार्यकर्ते यांनी काल आंदोलन केले व आज आत्मदानाचा इशारा दिला. यावेळी नेमके काय घडले, का चिडले कार्यकर्ते, पोलिसांनी आंदोलकांना पोलीस स्टेशनला का आणले, मनपाने काय दिले त्यांना लेखी पत्र, मनपा जर नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे, नागरिकांवर जर कारवाई होते तर मनपावर कारवाई का होऊ नये, त्यांच्यावर का फिर्याद दाखल होऊ नये असा थेट सवाल देखील त्यांनी यावेळी केला. नेमके काय काय घडले या प्रसंगी, काय झालं सगळं, सपंदर सविस्तर वृत्त आखो देखाद्वारे या सविस्तर वृत्ताद्वारे या व्हिडिओ बातमीद्वारे बघा फक्त प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजवर. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मालेगाव विभागीय संपादक हरीश मारू. ही समस्या एक वर्षाची नाही, 10 वर्ष झाली, 10 वर्ष या वर्षच राहिल्या 10 वर्षापासून हा गोंधळ आहे ना, हा दरवर्षी होता, इच्छा दरवर्षी वसूल करायला कसं कचा वसूल करणार, त्यांना कसं घेतात शब्द दिला होता शांतता कमिटी जाईल एक थेंब रस्त्याचं पाणी येणार तरी आम्ही 12 पर्यंत जातो आता उपास आहे पूजा करून घेऊन जाऊ देत दुपारून आम्ही दुपारून आंदोलन केलं शांततेच्या मार्गाने केलं फुलं दिले ऐकलं अजून आम्ही अजून काय करायला पाहिजे तरी त्या माणसाला त्याचं गांभीर्य नाही बघतो बघतो निघून गेले. अरे काल दिवस होता पूर्ण तुमच्यावरती आम्हाला जर आत्मदान करून द्यायचं नव्हतं पूर्ण दिवसात समस्याचं निवारण होऊ शकत होतं ही काय बात आहे. काल रोजी आंदोलन केलं असता आम्ही जाहीररित्या सांगितलं होतं का आम्ही गिरण्या डॅममध्ये जलसमाधी घेणार त्याप्रमाणे आम्ही नियोजन करत होतो 2 वाजता येथे फिरणार होतो. इतक्यात नगरपालिका कर्मचारी राजू फेरणार आले आणि भरत पाटील यांना दमदाटी करू लागली. ते पाणी नेमकं काय साऱ्या गावाला माहिती आहे रक्त आहे तुम्ही म्हणतात पाणी आहे दमदाटीची भाषा चुका यांनी करायच्या कामं यांनी नाही करायचे मुलं दम द्यायचा कोणाला दाबता येते तर गुन्हेगार आहेत आम्ही. हा दाबण्याचा प्रकार ही दडपशाही किती सहन करायची मालेगावकरांचं आयुष्य ज्याच्यावर अवलंबून आहे आरोग्य ज्याच्यावर अवलंबून आहे ते म्हणजे गिरण्या डॅम. त्या गिरण्या डॅममध्ये वीज जाते त्या विषयाला आम्ही थांबवायचं नाही त्या विषयाबद्दल आम्ही बोलायचं नाही कोणी दखल घ्यायला तयार नाही. अप्पर साहेबांचा फोन आला काल अप्पर साहेबांनी सांगितलं मी जिल्हाधिकारीशी कॉन्टॅक्ट करतो जिल्हाधिकारी इथे पाटोळे मॅडम तर आहेच नाही पाटोळे मॅडम फिरायला निघून गेल्या बकरी सारखा सण या गावाचं कोणाला सुचत आहे कोणाला काही घेणं देणं नाही सर्व अधिकारी आपल्या याच्यात राहतात आपल्या याच्यात फक्त कायदा सुव्यवस्था बिघडू नये शांतता नांदावी म्हणून पोलीस प्रशासन सज्ज असतो. मी तर सांगतो ना आम्हाला गोळ्या घाला ना बघ गोळ्या घालायला काय हरकत आहे आम्ही जर चुकीच्या असेल तर पोलिसांनी बी गोळ्या घालावा नगरपालिका कर्मचाऱ्यांनी बी गोळा घाला गावासाठी न्याय मागतोय आम्ही आमच्या घरासाठी नाही पाणी सर्वे हिंदू मुस्लिम सर्वेच पाणी वापरतात हे वीस डॅममध्ये जाते वीस आम्ही थांबवायचं नाही का आणि जर नगरपालिकेचे अधिकारी येऊन दम देत असतील तर आम्ही किती वेळ सहन करायचं अजिबात सहन करणार नाही जशाच तसे उत्तर देऊ वेळ पडल्यास आम्ही इथेच आत्मदान करू जरी आम्हाला गिरण्या डॅममध्ये जाऊन दिलं तर इथे पेट्रोल टाकून आत्मदान रामदास गोडसे करू शकतो. कैनार साहेब यांनी जो आरोप लावला आहे काय म्हणणं आपल्याला कैनार साहेब हे जे म्हणतात यांनी जो आरोप लावला काय म्हणणं आपलं नंतर बोलेल नंतर काय घडलं काय नेमकं हे फक्त आमच्या रुबाब करायला आले होते कैनार साहेब काय घडलं सांगू शकाल का कैनार साहेब काय घडलं नेमकं आम्हाला एवढे अधिकारी रुबाब करतात त्याच्यावरती तुम्ही काही बोलत नाही आमच्या जीवाला धोका हा आमचा एवढा मोठा अपमान आमच्या कार्यकर्त्याचा अपमान आमच्या कार्य तुमच्या समोर अपमान झाला साहेब तुम्ही एक सर्व्या गावाला दिसू राहिले ते रक्त आहे साऱ्या गावाला दिसतंय यांना का दिसत नाही हा यांनी काय हिरवा चष्मा लावलाय का हिरवा चष्मा लावलाय विषय त्यांचे राहतात आता आमच्या मार्गात मलाही सांगा आता मला सांगा यांना आपण काय निश्चित सांगू शकतो ते क्लिअर सांगा बघा सर
तुम्ही काय मार्ग काढणार आम्हाला कोणत्या कायद्याने अटक करणार तुम्ही काय करणार हे नोटीस मध्ये उल्लेख करा नाही अप्पर साहेबांना बोला नोटीस मध्ये चार ओळींचा उल्लेख अप्पर साहेबांची चर्चा करा संदर्भाने कारण द्या आम्हाला संदर्भाने कारण द्या बरोबर किती इतर त्यांच्या देखील अडचणी हो कमिशनर पाहिजे इथे रिटर्न कशाबद्दल गुन्हा काय आमचा नाही गुन्हा दाखल करा ना हे काय 10 गुन्हे दाखल करा त्याच्याबद्दल माझं म्हणजे अजून कोणता गुन्हा लावणार मग अजून काय मग तेच मला म्हणायचं अजून काय लावणार हे पहिले सांग मला डिटेन करताना आता ज्यांनी दमबाजी दिली त्याचं काय त्यांना बरोबर घेऊन तो मौसम नदी में से पायजन जाता है मराठी बोलू का या मालेगाव शहराचा हा विषय आहे मालेगाव शहराचं किती गांभीर्य महानगरपालिकेला की तुम्ही एकमेव साक्षीदार आहात पत्रकार सत्य वस्तुस्थिती जनतेपुढे मांडू शकता आमचं हे म्हणणं आहे की सन्माननीय शेख रशीद साहेब यांनी या मालेगावला एक फार मोठं योगदान दिलंय ते म्हणजे ती पाईपलाईन ती पाईपलाईन हे तर आम्हाला पाणी मिळतंय पण त्या गिरण्या डॅममधून मिळालेलं पाणी त्याच्यामध्ये जर महानगरपालिका विष काजवत असेल आम्ही जर कायद्याने त्याच्यासाठी आत्मदहन करत असो तर पोलीस प्रशासन आमच्यावर कारवाई करणार आहे आता पोलीस आम्हाला डिटेन करतायत आम्हाला तिथपर्यंत पोहोचू देत नाही आलं लक्षात मामला ऐसा आहे बोले हम तुमको मरने नहीं देंगे ठीक है मगर जिन्हें भी मत दोगे
एक पॉइजन की बाटली ला दो वापी नहीं तो यहाँ पे मर जाएगी क्या फर्क पड़ता राजू करना राजू करना लोग नहीं नहीं ये बस चेन्नई भी गाड़ी किया नहीं चेन्नई सर राजू करना पण घ्या ना हे रक्त मिसळीत पाणी बंद झालंच पाहिजे हे रक्त मिसळीत पाणी बंद झालंच पाहिजे हे रक्त मिसळीत पाणी बंद झालंच पाहिजे या मालक महापालिकेचा या मालेगाव महापालिकेचा या मालेगाव महापालिकेचा अन्याय महानगरपालिकेचा करायचा काय खाली डोकावरती पाय महानगरपालिकेचा करायचा काय खाली डोकावरती पाय राजू करणारचं करायचं काय या महापालिकेचं करायचं काय खाली डोकावरती पाय महापालिकेचं करायचं काय खाली डोकावरती पाय काल दिनांक 29/7/23 रोजी हिंदू बांधवांची आषाढी एकादशी आणि मुस्लिम बांधवांची बकरीद हे दोन्ही सण एकत्रित आल्यामुळे आणि त्या बकरीद निमित्ताने जे काही स्लॉटर हाऊस स्थापन केले होते महानगरपालिकेने प्रत्येक कत्तल ही त्या स्लॉटर हाऊसमध्येच व्हावी यासाठी आणि ते जे रक्त आहे ते कुठल्याही प्रकारे मोसम नदीमध्ये येऊ नये यासाठी मोसम नदीमध्ये येऊन ते पाणी गिरणा डॅमला जात आहे असं श्री रामदास बोरसे साहेब यांचं म्हणणं होतं ते पाणी त्या मोसम नदीमध्ये येऊ नये आणि त्याच्यावर उपाययोजना कराव्यात यासाठी त्यांनी महानगरपालिकेला तत्पूर्वी कळवलेलं होतं आणि काल त्यांनी माननीय तहसीलदार यांची परवानगी घेऊन त्या ठिकाणी ते पाणी येतं म्हणून निषेध केलेला होता आणि ते पाणी बंद व्हावं यासाठी त्यांनी जर ते बंद नाही झालं तर आम्ही आत्मदानाचा करू असा इशारा दिलेला होता त्यावर त्यांचे ते पाणी बंद न झाल्यामुळं त्यांनी आज रोजी दुपारी 2 वाजता आत्मदानाचा इशारा देऊन ते गिरणा डॅमकडे आत्मदान करण्यासाठी जाण्याच्या तयारीत असतानाच आम्हाला माहिती मिळाली त्याप्रमाणे आम्ही स्टाफसह त्या ठिकाणी जाऊन त्यांना ताब्यात घेतलं त्यांना आम्ही सर्व गोष्टी समजून सांगितल्या तरी पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळं आम्हाला शेवटी त्यांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 68 प्रमाणे त्यांना डिटेन केल्याबाबत निर्देश देऊन त्यांना आम्ही 69 प्रमाणे डिटेन करून पोलीस स्टेशनला आणलेलं आहे धन्यवाद महानगरपालिकेचे अधिकारी आणि त्यांच्यामध्ये चर्चा चालू आहे त्यानंतर जे त्या निर्णय होईल त्याप्रमाणे पुढील कारवाई केली जाईल रक्त जाऊ नये म्हणून आम्ही काल धरणं आंदोलन केलं आणि आज आम्ही त्या रक्तासाठी आत्मदहनचा इशारा दिला होता का बा आम्ही दुपारी 2 वाजता गिरण्याडॅमवरती जाऊन आत्मदहन करणार आहे त्याच्यासाठी पोलीस प्रशासन आम्हाला सांगत होते का बा आपण मिटिंग घेऊया मिटिंगमध्ये चर्चा करूया पण जबाबदारी घ्यायला कोणीच तयार नाही हे काम पोलीस प्रशासनाचं नाही
हे वरिष्ठांचं म्हणजे नगरपालिका अधिकाऱ्यांचं आहे. आयुक्त साहेब कालपासून गायब आहे. ते इतर वेळ तर राहतच नाही, पण एवढी मेजर समस्या असल्यावर इथे कुठलाही अधिकारी नगरपालिकेचा उपस्थित नाही. त्याच्यामुळे आम्ही त्या गिरणा डॅमकडे जायला निघाल्यावर इल्ला आपल्या छावणी पी आय साहेबांनी आम्हाला सांगितलं का तुम्हाला जाता येणार नाही, कायद्याप्रमाणे आत्मदहन करता येणार नाही. तेच आमचं म्हणणं आहे का कायद्याप्रमाणे जर आम्हाला आत्मदहन करता येत नाही तुम्ही आमच्यावर कारवाई करता, म्हणून आम्ही पी आय साहेबांना सांगितलं का महानगरपालिकेवर रीतसर कारवाई करा. जर ते रक्त येत असेल आणि त्याच्यामुळे प्रदूषण होऊन जर मालेगावकरांना आरोग्य धोक्यात येत असेल तर का त्यांच्यावर कारवाई होऊ नये? संविधान मध्ये नमूद केलेलं आहे का आरोग्याच्या दृष्टिकोनातून जितक्या बी गोष्टी अचूक असतील किंवा बेचूक असतील त्याच्यावर विचार करून सरकारने काय, पण पहिले पोलीस प्रशासनाने विचार केला पाहिजे. जर महानगरपालिकेच्या अशा बेछूट वागणुकीमुळे जर कायदा सुव्यवस्था बिघडत असेल तर का कारवाई करू नये? पोलीस प्रशासन नेहमी दिरंगाई करते, त्याच्यामुळे या अधिकाऱ्यांचं फाऊन जातं. मनमानी कारोबार, आम्ही जर सरकारी कामात अडथळा आणला तर 353 आमच्यावर दाखल होते. आता संबंधित राजू कर्नाड साहेब आमच्या कार्यकर्त्यांना दम देत होते, ते रक्त नाही पाणी आहे. आता कालपासून लोक पाहून राहिले, पूर्व मालेगाव पाहून राहिलं, तरी त्यांची दमबाजी, तरी पोलीस प्रशासन त्याच्यावरती काही बोलायला तयार नाही. आम्ही जर थोडंफार वेळ वाकडं बोललो तर लगेच कायदेशीर गुन्हा दाखल होतो. मग तो आमदार असो व खासदार, त्याच्यासाठी कायदा आहे, सर्वसामान्यासाठी कायदा आहे, पण नगरपालिकेचे काय एवढे लाड आहेत त्यांच्यासाठी कायदाच नाही. आम्ही काय दत्तक आलोय काय मालेगाव शहरात? आम्ही या मालेगावचे रहिवासी आहे. माझं एक म्हणणं आहे मालेगावच्या रहिवाशांना आरोग्यासाठी सर्व सुविधा नगरपालिकेमार्फत दिल्या पाहिजे. आता कोटी रुपये समाजाला त्रास नाहीये. भविष्यात जर त्यामध्ये पायजन तयार झालं तर त्याला जबाबदार कोण? रामदास भाऊ, आता आपल्या आंदोलनासंदर्भात काय झालं नेमकं, पुढे काय घडलं? अहो आंदोलनात सर्वात हेच झालं ना, आम्हाला धरून आणलं, छावणी पोलीस स्टेशनला बसवलं. संबंधित अधिकारी एक राजू कर्नाड साहेब उपस्थित आहे, ते म्हणतात उपायुक्त आहे, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, यांनी आम्हाला सांगावं. त्याप्रमाणे मग आम्ही त्यांना विचारलं काय झालं, ते म्हणे बुवा आपण याच्यावरती 4 दिवसानंतर मीटिंग लावू. 4 दिवसानंतर मीटिंग लावू आणि मी त्यांना सांगितलं का तुमच्या मीटिंगमध्ये मला काही इंटरेस्ट नाही आहे, त्या मीटिंगमध्ये जिल्हाधिकारी पाहिजे. मग त्यांनी इथे लेखी लिहून दिलं की आम्ही जिल्हाधिकारीची वेळ घेऊ आणि त्यावेळेला मीटिंग लावू. कारण की यांचे वरिष्ठ जिल्हाधिकारी, त्यांच्यापर्यंत हा प्रश्न पोहोचवला तरच तो चढीस लागेल आता असं वाटायला लागलं. सर्वे नियम सर्वे कायदे फोल झाले मालेगाव. आता आपली भूमिका काय असणार? आता आमची भूमिका या लेटर प्रमाणे जर कारवाई नाही झाली, जिल्हाधिकारी न आले तर आम्ही बेमुदत उपोषण करणार, अमरण उपोषण. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा, प्रबलभूमी ऍप डाऊनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.